ढोलकीचे स्वर विचारले
ढोलकीच्या कड्या विचारल्या आणि घुंगराच्या डान्सरचे घुंगरू गफाचं काहीतरी विचारलं तर आहे शायरी साहेब हर कंठ मधुर वाणी है हर कंठ मधुर वाणी है और ढोलकी सुरो सुरो की रानी है हर कंठ मधुर वाणी है और ढोलकी सुरो की रानी है लिहून ठेव तू आपल्या कागदावर तू आपल्या कागदावर लिहून ठेव समोर तू या कामी येईल और घुंगरू डान्सर की जवानी है या डान्सरले जरी घुंगरू बांधले नाही तरी यांना डान्स करता येत नाही हे लक्षात ठेव आणि त्या डान्सरला किती घुंगरू असतात दोन नाही पाहायला तू समजून सांग मला नाही भाई म्हणून घुंगरू डान्सर की जवानी है और डफली में कोरस का पानी है डफली में कोरस का पानी है और मुझे किस बात की बानी है मेरी शायरी तू समझता नहीं तू मेरी शायरी समझता नहीं तुझे इस बात की क्या परेशानी है अरे क्या बात है तू मेरी शायरी नहीं समझ सकता भैया गैया नत्तू गैया शायरी नहीं समझत माजी तू काय समझती हो आया काता गाना धन्यवाद।
लोका पुढे दाखवशील तर मजा येईल, नाहीतर हालवली डोळी आणि बोलवली बाई असं नाही साहेब साहेब लगीत बोलता येते का म्हणे रंगारंगीच, पण आज तुझा गाव आहे गाव पर्यंत राहा तुझ्या गावामध्ये तुझी इज्जत ठेवावं लागल म्हणून शाही साहेब मी काय म्हणताय
आणि हा रामू भाऊ आपला सीर सांगते हा कोटा सीर कोटा सीर सांगते शाहीर साहेब तसं नाही जमणार और तुम्हाला जरी मला माझ्याशी शायरी करायची होती तर प्रथम नाव तुमचं पाहिजे होतं नाही का कहा लोकाने छुट्या बनवता छुट्या बनवण्याचा धंदा चालू केला का तुम्ही अरे तुम्ही केव्हा शायरी कराल रमेश रावजी ओ तुम्ही केव्हा शायरी कराल तुम्ही का मागा मागत राहाल का शायरी करा ना अशी धनक्याची ठसक्याची भंक्याची तर मजा येईल नाहीतर काही ढग नाही है का समोर काय म्हणतो बोला टाइमिंग पण येते